सर्वांना कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? हर्ष दवळ लाय ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर खूप दिवसांनी आज ब्लॉगला सुरुवात केली. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर मी सकाळीच पूजा करून घेतली होती. सकाळी म्हणजे 1:30 पूजा मी करून घेतली होती. कारण का बिलूला मला स्कूलला सोडायचं होतं, त्याच्या अगोदर मला पूजा आटपून मला तिला स्कूलला सोडायचं होतं. त्याच्यामुळे मी सकाळी उठल्यापासून तयारीलाच लागले आणि एवढी घाई झाली. मी शूट नाही केला, पण मी नक्की पुढच्या गुरुवारी तुम्हाला शूट करून दाखवेल मी कशी कशी पूजा करेल. आणि मेन गोष्ट म्हणजे मी विसरून गेले होते शूट करायचं. लक्षात असं तर नक्की मी पिल्लूला वगैरे सांगितलं असतं की शूट कर म्हणून, विसरून गेले. तर ठीक आहे, मी पूजा तुम्हाला कशी गेली मी ते दाखवते. आणि आत्ताच मी तिला नुकते स्कूलमध्ये पिल्लूला सोडून आली आहे घरी. आणि ह्याला झोपवायचं आहे मला. आणि इथे मी फराळासाठी आईने मला चिप्स आणून दिले होते, बनाना चिप्स आणि कुठले बनाना चिप्स आणि बटाट्याचे चिप्स आणून दिले होते आईने मला. वेफर्स आणून दिले होते खाण्यासाठी. तर मी तेच खात होते आणि माझ्यासोबत बाबू पण खात होता. तर मग पूजा वगैरे सकाळीच झाली, छान झाली पूजा. पाया देखील पडले, पिल्लू पण पाया पडले. आईने नाही पडलाय पाया, हे खायचं काम करतोय. तर मी सगळ्यात अगोदर तुम्हाला पूजा दाखवते कशी केली आहे ती. हे बघा, तुम्ही बघू शकता मी कशी पूजा केली आहे. हे बघा, कारण का मी खाली ठेवायला काय नाही, खाली ठेवू शकते मी, पण हा बाबू आहे ना ऐकणार नाही म्हणून मी टेबलावरतीच गेल्यावर, म्हणजे ह्या टेबलावरतीच मी पूजा करते. 3-4 वर्ष झाली असेल मी इथेच ह्या टेबलावरतीच पूजा करते. आणि देवीला हा मुखवट गेल्या वर्षीचा आहे माझ्याकडे. आणि वेणी लावली आहे इथे पालवी. कालच मार्केटमधून मी घेऊन आले होते. इथे पैशाचा हार येतो, काय म्हणतात त्याला, लक्ष्मी हार आहे. इथे मंगळसूत्र, इथे माझं मंगळसूत्र मी घातलेलं आहे. इथे माझी नथ घातली आहे सोन्याची. प्लस इथे फ्रुट्स आहेत. इथे बनाना ॲड करायचे आहेत मला, पण मला आता बनानावाला येताना दिसला नाही. तर इथे मी आता पिल्लूला स्कूलला घेऊन येईल ना तेव्हा इथे बनाना दिसेल तुम्हाला. इथे पोथी ठेवली आहे जी महालक्ष्मी व्रताची. इथे छोटीशी अशी फ्रेम आहे देवीची, ती इथे पूजा करायला ठेवली. प्लस वोटीचं सामान आहे, पान सुपारी, इथे फुलं अशी ठेवली आहेत. प्लस मंदिरामध्ये पण पूजा केली आहे, बघू शकता. फुलं वगैरे ठेवून स्वामींची, एकविराईची अशी पूजा केली आहे. हे बघा, छान वाटतं आहे. आणि हा रेडवाला कपडा आहे, तर मी हा स्पेशली याच्यासाठीच घेतला होता. आणि हे रेडवाला मी का देवीला साडी घातली आहे आणि रेड कलरचीच ही ओढणी आहे. ती ठेवली होती ना अशी फोल्ड करून, त्यामध्ये जरा हे झाली आहे, पण छान वाटतंय. तुम्हाला कशी वाटते पूजा मला नक्की सांगा. छोटीशी स्वीट आणि सिम्पल पूजा केली आहे मी घाईघाईमध्ये. आणि हा बाबू इथे खात बसला आहे वेफर्स. कोणाचा उपवास आहे सोना, मम्माचा की तुझा? मम्मीचा उपवास आहे ना. मग तू काय खातोय? चिप्स आवडतो तुला? चिप्स चिप्स आवडते तुला? आवडते? अरे वा, विशाल वार माझं. तुम्ही बघितलं असणार इथे मी अशा प्रकारे पूजा केली आहे देवीची. आणि संध्याकाळी पोथी वाचणार, त्याच्यानंतर मग पोथी वाचल्यानंतर मग नैवेद्य दाखवणार. गोड वगैरे काही ना काही मी बनवेल आज, खीर वगैरे बनवेल मी, ते पण संध्याकाळी तुम्हाला दाखवेल मी. त्याचबरोबर पालकची भाजी बनवणार आहे आणि डाळभात वगैरे असणारच आहे देवासाठी नैवेद्य. ते पण तुम्हाला मी सगळ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला विसरू नका. आता थोड्या वेळातच ह्याला मी झोपवेल बाबूला आणि पिल्लूला आणायला स्कूलला जाईल. आणि खूप दिवसांनी व्लॉग चालू केलाय, व्हिडिओज येत नाही आहे, माझे व्लॉग येत नाही, शॉर्ट व्हिडिओ येत आहेत. तर थोडं समजून घ्या, कारण का मला छान छान कंटेंट मला पाहिजे असतात व्हिडिओसाठी, तरच मला ते व्हिडिओ शूट करावं असं वाटतं. मग तुम्ही डेली 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 काय बघणार काय बघणार विचार करत असते. म्हटलं आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे, म्हटलं छान आहे आणि आपली ब्लॉगची सुरुवात करूया. सकाळी शूट करणार होते पण लक्षात नाही राहिलं. लक्षात राहिलं असं तर नक्की शूट केलं असं. तुम्हाला बघायला भेटलं असं मी पूजा कशी कशी केली होती. जाऊ द्या, पुढच्या अजून आहेत गुरुवार, तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेल मी स्टार्टिंगपासून एंडपर्यंत मी कशी पूजा केली काय केली. आणि मी माझ्या पद्धतीने पूजा करते, मला कोणी सांगितलं नाही काहीच नाही, जशी मला जमते मी तशी पूजा करते. आणि देवीला ते ती देवी मान्य करून घेईल, हो की नाही. आपले आपलं म्हणतात ना मन स्वच्छ पाहिजे, आपल्यामध्ये
आपण जे आपल्या देवीला जे मनापासून भावना बोलतो ते स्वच्छ असेल ना तर नक्की देवी ती म्हणतात ना घेते पटकन, म्हणजे लोकांच्या अपेक्षा वगैरे काय असतात त्या पूर्ण करते आपण मनाभावनेप्रमाणे केलं तर. चला अशी पूजा आहे माझी आणि बाबूला झोपवते थोड्या टायमाने, मग मी पिल्लूला आणायला जाईल. बघूया पिल्लूला आणायला शूट करायला भेटलं तर करेल, नाहीतर मग डायरेक्ट संध्याकाळी मी घरी येईल ना तेव्हा शूट करेल. तिला पण ट्युशनला वगैरे सोडायचं असतं ना, मला घाईघाई होते भरपूर. आणि मी काय बोलते ना बाबू ऐकते, नुसतं एक टक मला बघतोय, नुसतं मला बघतोय. मला दे आ, मला दे आ, आ मला दे, मला दे चिप्स दे आ. छान आहे, नाईस आहे. चला बाय करा, बाय करा, बाय बाय. चला आता बाबूला झोपवायचं आहे, मेन टास्क आहे माझ्यासाठी हा, त्याला झोपवणं. तू झोपत नाही, त्याला जबरदस्ती झोपवावं लागतं मला, नाहीतर तो आईला फार त्रास देतो. मग मी स्कूलमध्ये गेल्यावर बाहेर चल हे चल असा बोलतो, तर मला आधी त्याला झोपवायचं आहे, मग मी पिल्लूला आणायला जाणार आहे. चलो बाय. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा हा, मी काय करणार आहे, कसं करणार आहे, काय म्हणजे संध्याकाळी मी काय जेवण बनवणार आहे, किंवा मी नैवेद्य कशी दाखवते, मी पोथी कशी वाचते, काय करते, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, स्किप नका करू. तर आता मी जस्ट पिल्लूला घेऊन आले घरी आणि पिल्लू फ्रेश वगैरे झाली, पिल्लू चहा प्यायला गेली वरती माळावर. मला अचानक ठसका चालू झाला आहे काय माहीत, आणि ते मी 7 वाजता देवाची पूजा करून घेईल आणि त्याच्या तेव्हाच नाही 7 वाजते त्यावेळी देवाची पूजा करून घेईल, त्यानंतर मग नैवेद्य दाखवेल, नैवेद्य दाखवल्यानंतर मी पोथी वाचेल बरोबर. आणि त्या आल्या आहे पाण्याचा नंबर पण आला आहे, बघू शकता तुम्ही हा पाण्याचा नंबर पण आला आहे. आणि मला पाणी पण भरायचं आणि प्लस पिल्लूला ट्युशनला पण सोडायला जायचं आहे. बघूया आईला पाठवणार आहे मी ट्युशनला सोडायला, पाण्याचा नंबर आला आहे त्यासाठी. ठीक आहे चला पटकन आवरून आवरून घेऊया. बाबू खेळतो इथे, बाबू सोना इथे बाबू खेळतोय. तोपर्यंत म्हटलं मी पालकची भाजी बनवायची आहे ना मला, ती म्हटलं मी साफ करून घेते, त्यानंतर मी पाण्याबरोबरच धुवून घेते. त्यासोबतच काहीच किचनवर काहीच ठेवलं नाही कारण का जेवणच बनवलं नाहीये. पिल्लूला आईने बटरची भाजी आणि चपाती दिली होती, माझा उपवास होता म्हणून मी काय नाही बोलू, आई बोली कुठे काय बनवायचं त्याच्यासाठी. तर चला पटकन आवरून घेऊया. आणि ना माझ्याकडे ना शेंगदाण्याचं कूट आहे ना, मी आज हेवाला यूज करणार आहे. गावावरून मम्मीने मला शेंगा आणल्या होत्या, आमच्या गावी असे शेंगदाणे काळे थे, हे गावचे शेंगदाणे पिवर शेंगदाणे असतात ना ते थे, मम्मीने गावावरून आणले होते. तर मम्मीने मला थोडेसे दिले, ते थोडं भरपूर पिशवी दिली होती, एवढी मोठी भरून होती पिशवी आधी, तर मी आधी आईंना दिली ना आधी मला ठेवली, म्हटलं एवढे एकटे काय करणार आहे मी. तर हेच मी आज शेंगदाण्याचं कूट मी पालकच्या भाजीमध्ये यूज करणार आहे. बघू शकता कसे ते बघा, एकदम काळे काळे ब्राऊन आहे शेंगदाणे, आणि टेस्टला पण छान आहे, हे ना भाजून छान लागतं शेंगदाणे भाजून. तर चला पटकन आवरून घेऊया आणि ते आपली देवीची पूजा. पाण्याचा नंबर पण आलाय, पाईप लावलाय तिथे बाथरूममध्ये. तर पिल्लूला आता 7 वाजायलाच आले, पिल्लूला ट्युशनला जायचंय ना, पिल्लूला ट्युशनला आईला सांगेल सोडायला पाण्याचा नंबर आलाय. तर पिल्लू जाईल क्लासला, मग आपण आपली कामं करून घ्यायला, ती गेली ना मग माझी कामं करायला मला भारी पड पटकन पटकन ए शांत बसा, मला कामं करायला बरोबर होतात. देवपूजा झाली आहे, बघू शकता तुम्ही देवपूजा दाखवू, देवपूजा अशी तिकडे वरती दाखव आणि ते माझ्याकडे. तर आता माझी देवपूजा झाली आणि मी पालकची भाजी त्या दिवशी मार्केटमधून घेतली होती, आता मी तिला चिरते, त्यानंतर मी धुवेल आणि भाजी करेल. पालकची भाजीची रेसिपी तुम्ही बघितली आहे माझ्या व्हिडिओवरती, तरी पण एकदा थोडंसं तुम्हाला मी हायलाइट्स दाखवेल. आणि पूजा झाली आणि गाणी लावली तुम्ही देवाची, जरा पॉझिटिव्ह एनर्जी राहते आपल्या घरामध्ये आणि छान वाटतं.
वाटतं, त्याच्यामुळे मी लक्ष्मीची गाणी लावली आणि आपलं काम करत बसते मस्तपैकी. छान वाटतंय, शांत शांत वाटतंय आणि प्रसन्न वाटतं घरात ना, असं पॉझिटिव्ह वाईब्स येतं. असं गाणी वगैरे लावून बघा तुम्ही, पण इथं अशी घरी गाणी वगैरे लावा आणि आपलं काम करा. आपलं टेन्शन वगैरे जे पण काय असेल ना सगळं दूर होतं आणि छान मन प्रसन्न होऊन एक पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये आपण भेट असते. तर चला माझ्या भाजी पटकन पटकन साफ करून चिरून घेते, त्यानंतर धुवून घेते, त्यानंतर तुम्हाला भेटते. तर इथे मी भाजी चिरून घेतली होती पालकची आणि त्याच्यामध्ये डाळ टाकली, एक वाटी डाळ आणि एक टमॅटो टाकला आहे. आणि इथे पण सेम तसंच प्रोसिजर केली आहे, पालकची भाजी धुवून घेतली, एक टमॅटो आणि डाळ टाकली एक वाटी. तुम्ही विचार करत असाल दोन डबे का लावले, तर दोन डबे ह्याच्यासाठी लावले की भाजी जास्त होती ना आणि टोपा शिजवायला तेवढा टाईम नाही आहे, म्हणलं कुकरला पटकन शिट्ट्या होतील, त्याच्यामुळे दोन डबे लावले पटकन पटकन होईल त्यासाठी. तर पटकन मी कुकर लावते आणि त्यानंतर भात पण मला बनवायचा आहे आणि जी वाटप तयार करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी लागणार आहे. तर चला पटकन पटकन आता हे मी आता कुकरमध्ये ठेवून देते एक एक डब्बे. चला तर आता आपली ते कुकर लावून झालं आहे, ह्याच्या मी 5-6 शिट्ट्या काढेन आणि त्यानंतर भाजी फोडणीला देईन, तोपर्यंत भात लावून घेते. चला आता इथे शेंगदाणे मी भाजत ठेवलेत, आपल्याला पालकच्या भाजीसाठी शेंगदाणे लागणार आहे त्याच्यासाठी. ह्याचं आता मी भाजून घ्यायला मस्तपैकी वाटप करून घेईन, बारीक करून घेईन मिक्सरला. आणि शेंगदाणे मी सांगितलं तुम्हाला, हे गावावरून मम्मीने आणलेले आहेत, असे दिसतात ना कलर, हा छोटा राजमाच आहे हा. आणि इथे मस्ती चालली आहे, बाबूसोबत खेळायला आले दोघ जण आणि हा खूप मस्ती करतोय बाबू आमचा आज. तर इकडे खीर रेडी झाली आपली, काही नाही याच्यामध्ये फक्त मी जे काजू बदाम असतात ना ते बारीक केलेत मी आणि याच्यामध्ये टाकलेत आणि दूध आहे, शेवया आणि वेलची पावडर, बस झटपट अशी खीर बनवली आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, शेव जरा पहिले भाजून घेतले होते, त्यानंतरला इथे आहे पालकची भाजी आहे, जरा जास्तच बनवली कारण काहीला पण द्यायची आहे आणि एका ताईला पण द्यायची आहे म्हणून जरा जास्तच बनवली. बघू शकता तुम्ही, त्याला कड आलं की गॅस बंद करेल, ह्याचा पण गॅस बंद करेल आणि इथे आपलं ऑलरेडी कुकर लावलेलं आहे. तर पटकन जेवण झालं आहे, आता मी परत एकदा देवाची बत्ती लावते आणि पोती वाचून घेते, तोपर्यंत पिल्लूचे पप्पा येतील. तर चला पटकन आवरून घेऊया. आणि 9 वाजलेत, पिल्लूला क्लासला आणायला पप्पा गेलेत, तर पिल्लूला आणायला पप्पा गेलेत क्लासमध्ये, बाबू एकटाच बाहेर खेळतोय. तर आता आवरून घेऊया पटकन पटकन सगळं, झाडू मारते जरा थोडंसं. आणि इथे बाबूने पसारा केलेला आहे बघा सगळं, इकडे गाड्या वगैरे सगळं इथे फेकलेलं आहे, ते सगळं जरा उचलून घेते मग भेटते तुम्हाला. चलो, आपल्या खीरला उकळी पण आता येईल, लक्ष द्यावं लागेल इथे मला. खूप घाईघाईमध्ये बनवली आज जरा खीर, कारण खूप उशीर झाला, बाबूला घेऊन परत दुकानात गेले होते, दूध नव्हतं ना, दूध थोडंसं होतं, परत आणायला गेले मारे, पटकन पटकन म्हटलं बनवलं, उशीर नको व्हायला ना. चल इथे भाजी पण आपली रेडी आहे. चला मी ठेवून देते घीमध्ये, घीमध्ये बनवलं मी आपलं गोवर्धनचा. चलो इथे आता मी नैवेद्य घेतला, इथे भात आहे, डाळ आहे, पालकची भाजी आहे, वाटाण्याची भाजी, इथे मालपोहे आहेत छोटेसे केलेले आणि इथे खीर आहे. मी सगळ्यात पहिले नैवेद्य दाखवते, पोती वाचून घेते. पोती
गर्दी असताना कधी पण लादीवर जमिनीवर नाही बसायचं, काहीतरी हंदरायचं आणि मग बसायचं. आणि पहिले पोथी असताना पोथीला इथे असं कुंक लावायचं आणि त्यानंतर कुंकू लावा, कुंकू लावायचं पुढे तांदूळ टाकायचं. पोती आपण काय करतो कधी कधी लेडीज काय करतात की पोती अशी डोक्या लावून पाया पडतात ना, तर असं नाही करायचं. आपण सुद्धा झुकायचा, पाया पडायचा आहे मला असं पाया पडायचं. आपण वाचायला सुरुवात करूया. मी डायरेक्ट कथा वाचते आणि हे म्हणजे लक्ष्मीव्रताची माहिती आहे. आपण कसं करायचं, काय करायचं आणि केल्याने काय होतं, कसं असतं त्याची सगळी माहिती आणि पूजा विधी सांगितली आहे. तर आपण ते न वाचता डायरेक्ट आता आपण जी लक्ष्मीव्रताची कथा असते, ती गुरुवारची कहाणी असते, आता आपण ते वाचणार आहे. तर मी स्टार्ट करते, पहिले पाया पडते. एकावी भक्तांशी महालक्ष्मीव्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचते जीव ऐकते आणि दुःख दारिद्र काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते. मनाची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती, तृष्णा शांती, जाती लज्जा शांती, श्रद्धा कांती, वृत्ती स्मृती दया तृष्णी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी या रूपांनी राहते. तिला नमस्कार असून कैलासवर पार्वती, शिर समुद्र सिंधुकंड, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावणी रासेश्वरी, चंद्रवणी चंद्र, चंपकवणी गिरिजा, पद्मवती पद्म, मालतीवणी मालती, कुंदवणी कुंदती, केतकीवणी सुशीला, कंदपवणी कंदपमाला, राजप्रसादी राजलक्ष्मी, घरोघरी गुरु राजाच्या राजप्रसादी राहावाय. त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरिबांकडे राहिलो तर तो सारी संपत्ती स्वतः करताच खर्च करेल. म्हणून श्री महालक्ष्मी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सूरचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. ते ब्राह्मणीची नीट विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मणी रूप घेतलेली महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ माझं नाव कमळा, माझ्या पतीचं नाव भुवनेश, आम्ही द्वारकेला राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य हा दारिद्र होता. रोज त्या दोघांची भांडणं होत. मग नवरा तिला खूप मारजोर कळी. या जाचाला त्रास दिली. ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली. राणी म्हणी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला श्री महालक्ष्मी देव परमस्तु. चला आता माझी पोती वाचून पण झाली आहे मस्तपैकी आणि थोडीशी आरती करेल अशीच आणि उपवास होईल. चल 1 2 3 स्टार्ट. जय देवी जय देवी श्री महालक्ष्मी वसुसी रूपे तू शुक्ल सुक्ष्मी. जय देवी जय देवी करवा वीर पुर वर स्वामिनी सुरवर मुनि माता पुरवर वर्णिनी मूढग्री व्यवस्थित आरती झाली, व्यवस्थित पोती वाचून झाली, व्यवस्थित आणि नैवेद्य पण दाखवला. आता उपवास सोडून घेते मी आणि बाबू इथे आरतीला मला प्रोत्साहन देत होता वाजवायला टमटम टमटम. तर एकदा आपले 3-4 गुरुवार आता आपले असेच जाणार आहे छान मस्त पैकी. आणि खरंच घट घरामध्ये आपण स्त्रिया मानतो ना, तर खरंच घरामध्ये खूप शांतता राहते. तुम्हाला माहिती नसेल घटाची माहिती की का लेडीज करतात घट, ते कारण का आपल्या घरामध्ये शांतता राहते, समृद्धी राहते, लक्ष्मीचा वास राहतो आपल्या घरामध्ये. त्यासाठी आपण ही पूजा मानतो. आणि स्पेशली स्त्रियांनी आणि कुवारिकांनी दोन्हींनी पण हा उपवास केला तरी खूप त्यांच्या पुढे भविष्यासाठी चांगलं आहे. कारण मी स्वतः पर्सनली माझा जो अनुभव सांगते, जसं मला कळायला लागलं ना की गुरुवारचे उपवास असतात मम्मीचं बघून, तर मी स्वतःहून तेव्हा मला कळायला लागलं की गुरुवारचे उपवास असतात. मी सुद्धा गुरुवारचे उपवास करायची. तेव्हा मी 8वी-9वीपासूनच मी गुरुवारचे उपवास करायची. ही पूजा वगैरे मी मम्मीला काहीच करू द्यायची नाही. तेव्हापासून मी पूजा करायची आणि मी कोणाचं म्हणजे कोणी मला सांगितलं नाही काय. मी माझ्या पद्धतीने पूजा करते. फक्त डोक्यात ठेवलेलं असतं की असं असं लागतं तसं असं लागतं. तशा पद्धतीने मी ही पूजा केली आहे आणि खूप छान गेला दिवस आजचा गुरुवारचा. आणि उपवास होता. आता उपवास सुरू घेते. खूप लेट झालंय, 10:30 आले. आणि तब्येत बरोबर नाही आहे मिस्टरांची. माझ्या तब्येत बरोबर नाही आहे. कामावरून आल्याच मला थोडं भडकले. काय झालं माहिती का गाईज, तुम्ही सांगा आता मला. तर मी पालकची भाजी बनवली, तुम्हाला दाखवली ना मी.
तर त्या पालकची भाजीमध्ये मी मीठ आहे ना किती टाकलं मला माहित नाही, ते माझा उपवास आहे, मी चाखून बघू शकत नाही. बाबू तू सगळ्यांना हळद कुंकू लावतोय, हा माझा बाबू आहे ना सगळ्यांना हळद कुंकू लावतोय, ए बघा हातावर हळद कुंकू. तर मी पालकची भाजी बनवली होती, तर मी काय बोलली त्यांना की थोडं टेस्ट करून बघा मीठ किती कमी जास्त आहे. आल्याला मला म्हणतात मला टेस्ट करायला आहे, मी मला सर्दी झाली, मला हे झाले, मला ते झाले, बघा माझा उपवास आहे, मला मीठ आणि मला ती भाजी मुलांना द्यायची होती, मग मला बेकार वाटलं. शेवटी मी त्यांनाच सांगितलं, आईला दिली आणि समोरच्या ताई त्यांना दिली मी भाजी. तर मी त्यांनाच सांगितलं की थोडं बघा ऍडजस्ट करा, मीठ कमी झालंय, कमी झालंय, जास्त झालंय मला माहीत नाही, तर बघा. आणि ह्यांनी मला असा त्रास दिला आल्याला, 2 मिनिटं भांडणं केली माझ्यासोबत. बायकोचा एवढा उपवास आहे काय नाही, तब्येत ठीक नाही आहे, म्हणतात सर्दीने मला चव कळत नाही आहे. बोल बोला बोलते. चला आता आपण जेवूया, जेवूया ना, आणि आज कामावरून लेट आले, चला जेवून घेऊया आपण. चलो जेवताना भेटेल, जेवण बघायचं काय काय येते. तर तुम्हाला सगळ्यात पहिले मी जेवायला दाखवते काय काय. इथे वाटाण्याची भाजी आहे, इथे सोयाबीन पुलाव आहे, इथे काय हे काय हे गोलगप्पे, गोलगप्पे आहेत, गोलगप्पे नाही सॉरी आप्पे आहेत, गोड आप्पे आहेत. आणि ही मिरची आहे फ्राय केलेली, ह्याच्यामध्ये खीर आहे बघू शकता, इथे भात आहे, इथे पालकची भाजी आहे, डाळ आहे. एवढं जेवण आहे आता, आता उपवास सोडून घेऊया हो ना. बाबूला भातच पाहिजे ना, बाबू भातासाठीच हे करतोय, सतवतोय. ए काय रे मामाचा उपवास आहे, काहीतरी बोल मामाला. नाही चला मी आता ना जेवून घेते पटकन, खूप उशीर होईल आपल्याला, जेवण झाल्यानंतर परत आपल्याला भेटायचं आहे. चला विशू मेनी मेनी हॅपी बर्थडे, तुझ्या सगळ्या इच्छेस पूर्ण हो आणि तुला चांगलं दंड आयुष्य भेटू दे आई बाबा आणि एकवीर आईच्या कृपेने, आणि तुझी जी पण सगळी स्वप्न आहे ती पूर्ण होऊ देत. मी देवाकडे तुझ्यासाठी प्रार्थना करेन आणि विशू मेनी मेनी हॅपी बर्थडे. पिल्लू हॅपी बर्थडे कर पप्पाला, हॅपी बर्थडे. आणि बरोबर 12 वाजले आमच्या घरात, 10 मिनटं पुढे बरोबर 12 वाजता मी विश केलं. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear papa, happy birthday to you. आणि आणि ते बर्थडे बॉय बघा कसे 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 तसा असा दिसते ना, मी खाली बसला दिसते मी. हा हो तिकडे बर्थडे बॉय बघा, बर्थडे बॉय लवकर बर्थडे चाललाय, उठना उठना पटकन लवकर उठ. इथे बस नीट बस, आपला व्लॉग सगळे जण बघते. पिलू नीट कॅमेरा उभा कर, माझ्याकडून हे तुम्हाला, माझ्याकडून तुम्हाला छोटस असं रोज माझ्यावर असं प्रेम करत राहावं, म्हणजे रोज सकाळी बडबडत राहत आणि हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. तर ह्यांचा बर्थडे मी तुम्हाला बोलली होती की 12 वाजेपर्यंत मी व्लॉग हा चालू ठेवणार आहे, आणि 12 वाजेपर्यंत मी व्लॉग चालू ठेवला आहे. आणि जेवण वगैरे झालं, हंतरुण वगैरे टाकलं, थोडं टाइमपास करत होते, याला झोपायचं होतं, मी टाइमपास करत होती. मी जर मोबाईल काढला असेल नक्की कळलं असेल. आपला पण नाही, त्याच्या आधी तर फुल चालू झाले, बघायचं का बघायचं काय यार. कापू दे ना त्याला केक, कापू दे पप्पू पप्पाला केक, कापू दे कापू दे कापू दे केक कापू दे, नाही खाल्लंय कापू दे, आपण उद्या कापू. हा उद्या कापायचंच आहे, पण आता असं काप. हॅपी बर्थडे टू यू पप्पा,
हॅपी बर्थडे टू यू पप्पा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी मी स्वतः पहिलं तुला भरवणार वे. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुझी ये हजार साल ये मेरी है आरजू. हॅपी बर्थडे टू यू पप्पा, हॅपी बर्थडे टू यू पप्पा, हॅपी बर्थडे टू यू. कोणचा बर्थडे पिल्लू, कोणचा बर्थडे बोल ना. पप्पा, पप्पाचा बर्थडे. आणि तुम्ही लोकच केक खाताय, पप्पाला भरवा केक, पप्पाचा बर्थडे. गोळ्या खाल्ल्या ना बाय, पूर्ण हे झाले. आणि बरं नाही, मेडिकल मध्ये गेले होते, 11:30 मेडिकल मध्ये गेले होते, पटकन पटकन मेडिकल बंद होईल म्हणून. तर गोळी घेऊन आले आणि गोळ्या दिल्या खायला, त्याला झोप आली होती. मी म्हटलं झोपू नको, आधी मला बर्थडे विश तरी करू दे. मग टेटसला फोटो ठेवला आणि 12 वाजले. मग मी उठवलं आणि त्याचा बर्थडे केला, छोटासा हे केलाय बर्थडे. उद्या तुम्हाला व्लॉग बघायला भेटणारच आहे आपला. बर्थडेचा काय करणार आहे काय नाही ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. तर काय बोलला, खाल्लं नाक जाम झाले ना, म्हणून तुला टेस्ट नाही लागत आहे केकची, हो ना. तर गाईज, हा असा माझा दिवसभराचा व्हिडिओ होता, म्हणून मी तुम्हाला बोलले होते की 12 वाजेपर्यंत थांबा म्हणून. थँक्यू, वेलकम वेलकम. तर म्हणून मी बोलली होती की 12 वाजेपर्यंत तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटणार, तुम्हाला मी दाखवणार होती. तर चला, व्लॉग आता आपला झालेला आहे कंटिन्यू. 12 वाजेपर्यंत बघायला विसरू नका, कंटिन्यू व्लॉग बघा माझा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला, मी आज मार्गशीर्ष महिन्यातली जी पूजा असते गुरुवारची, ती गुरुवारची मी पूजा केली. दर गुरुवारी तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील देवीबाबतचे, पुन्हा मी कशी पूजा करते कशी नाही ते. आणि एकंदरीत माझा आजचा व्हिडिओ असा होता. आय होप तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ आवडलाच नक्की. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय पिल्लू, बाय बाय पिल्लू. चलो बाय, चावू नको, चावू नको.